गुड मॉर्निंग स्टुडंट पण अगॅन वेलकम टू द क्लास एस्टरडे आपण मेरी कॉमचा जो इंटरव्ह्यू झालेला होता त्या इंटरव्ह्यूचा आपण जो फर्स्ट पार्ट होता तो बघितलेला होता आणि राहिलेला जो पार्ट आहे सेकंड पार्ट तो आज आपल्याला बघायचा आहे तर त्यांच्या म त्यांना इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन यू पार्टिसिपेटेड इन द ऑलिम्पिक्स म्हणजे जेव्हा तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट केलं एव्हरी इंडियन अप फॉर यू अँड चिअर ऑ चिअर यू ऑन तर प्रत्येक जो भारतीय होता ते प्रत्येक भारतीयांनी तुम्हाला उभं राहून तुमचं स्वागत केलं तुम्हाला, के तुम्हाला चेअर अप केलं हाऊ वॉज इट लाईक बिंग एबल टू ब्रिंग अस इन वननेस तर तुम्हाला तेव्हा असं वाटलं असेल की एकतामध्ये हे अखंडता आहे किंवा एकतामध्ये एकता आहे ही तर ही जी एकता आहे य तर ही एकता कशी सक्षम होऊ शकेल तर असा क्वेश्चन त्या त्यांना विचारण्यात आला की जेव्हा त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा जे, के ते जे भारतीय होते त्यांना उभं राहून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना चिअरअप केलं तेव्हा त्यावेळेस असं वाटलं का तुम्हाला की भारतामध्ये एकता आहे असा क्वेश्चन विचारला तर त्यांनी आन्सर दिलं धिस इज द हिडन स्पेल ऑफ स्पोर्ट तर हिडन स्पेल ऑफ स्पोर्टमध्ये या खेळामध्ये एक जादू आहे आणि या खेळामध्ये जादू असल्यामुळे तो एक मंत्र आहे पण तो जादूचा मंत्र कसा आहे इट इज सो थ्रिलिंग ते खूप भयानक आहे दॅट इट टे दॅट इट लेट्स अस फॉरगेट बरियर बरियर मीन्स अडथळे तर त्यांना ह्या खेळणा खेळामध्ये बरेचसे अडथळेसुद्धा आले परंतु ते अडथळे त्यांनी फॉरगेट केले ते विसरून गेले अँड डिव्हिजन आणि त्यांचा क्लास कोणता होता ते कोणत्या क्लासमधून आलेले ते सुद्धा ते विसरले अँड वी विश आणि फक्त त्यांची एकच प्रार्थना होती की uh, एकच इच्छा होती अँड प्रे फॉर अवर कंट्री टू विन की माझ्या कंट्रीसाठी मला जिंकू द्या किंवा माझ्या कंट्रीला जिंकू द्या एवढंच त्यांना त्या ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा पार्टिसिपेट केलं तेव्हा त्यांना त्या स्पोर्टमध्ये वाटत होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस यू केम अक्रॉस बिईंग अ वुमेन इन धीस स्पोर्ट तर uh, जेव्हा त्यांनी त्या या स्पोर्टमध्ये भाग घेतला तेव्हा त्यांचा पॉझिटिव्ह जो एक्सपिरियन्स होता in India. तर तो एक्सपिरियन्स त्यांना कसा त्यांनी अॅक्रॉस केला तर त्यान्सर आय वॉज वन ऑफ द अर्ली बॅचेस इन वुमेन्स बॉक्सिंग इन इंडिया तर भारतातील जे वुमेन्स बॉक्सिंगचे जे बॅचेस आहे म्हणजे आताचे त्या आताच्या बॅचमध्ये मी आय वॉज वन ऑफ द अर्ली बॅचेस तर मी या अर्ली बॅचेसमधली एक आहे वी हॅव बीन अ रोल मॉडेल अ मॉडेल फॉर मेनी अँड हॅव पेवड पेवड मीन्स प्रशस्त अ वे फॉर टुडेज यंग जनरेशन तर मी या वोमेन्स बॉक्सिंग भारतातील वोमेन बॉक्सिंगच्या अर्ली बॅचेसमधलीच आहे आणि माझा जो रोल आहे तो माझा रोल मॉडेल आहे मॉडेल फॉर मेनी म्हणजे सर्वांसाठी ही मॉडेल आहे आणि त्यामध्ये प्रशस्त असा यंग uh, जनरेशन जी आहे आजची जी यंग जनरेशन आहे तर त्या यंग जनरेशनमध्ये फरसबंदी कशी करायची ते सुद्धा त्यामध्ये माझा असा रोल होता नेक्स्ट क्वेश्चन हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन्स ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स तर, तर भारतातील ज्या वुमेन्स आहे त्यांनी न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटमध्ये कोणत्या कोणती जागरूकता पाडावी किंवा मग डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स तर ऑलिम्पिक्समध्ये जे डाएट आहे म्हणजे आहार आहे आहार पथ्य कसं करायचा किंवा त्यामध्ये कोणकोणत्या पौष्टिक अशा गोष्टी आपण ज्या पौष्टिक असे फॅक्टर आहे त्या आपण कसं त्याचं पालन करायचं डू यू थिंक न्यूट्रिशनल न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट तर आपल्या या इंडियन स्पोर्ट्समध्ये जे न्यूट्रिशन आहे जे पौष्टिक आहे पौष्टिक खाद्य आहे तर त्यांच्याकडे दुर्लक्षित कसं करायचं द अवेअरनेस अवेअरनेस मीन्स जागरूकता द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग फिमेल ॲथलेट्स अबाउट न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट तर ॲथलेट्समधले ज्या फिम ॲथलेट्समध्ये ज्या फिमेल्स आहे भाग घेणाऱ्या तर त्यांनी आपले जे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट म्हणजे आपापल्या आपल्याला कोणत्या पौष्टिक खाद्यपदार्थाची गरज आहे त्यासाठी आपण जागरूक असायला पाहिजे अँड न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट तर आपण न्यूट्रिशन जे आहे त्या न्यूट्रिशन इंडियन स्पोर्ट्समध्ये आपण कोणकोणते को कशाकडे दुर्लक्षित केले पाहिजे आय हॅड टू गेन गेन मीन्स मिळवली तर आय हॅड टू गेन थ्री के जी मी काय मिळवली तीन के जी मिळवली सिन्स आय हॅड टू फाईट इन द फिफ्टी वन के जी नंतर मी फिफ्टी वन के जीमध्ये फाईट केली अँड इवन इन्स्टेड ऑफ द युज्युअल फोर्टी एट के जी दॅट आय फाईट इन आणि मी जेव्हा नंतर फाईट केली तेव्हा मी फोर्टी एट के जी होते म्हणजे सुरुवातीला तिने तीन के जी घटवलं म्हणजे मिळवलं आणि नंतर जेव्हा तिने फाईट केली तेव्हा तिनं फिफ्टी वन इव्हेंट्स इन्स्टेट केलं आणि नंतर जेव्हा फाईट झाली त्यानंतर तेव्हा तिने फोर्टी एट के जी केला सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू इट तेव्हा मी म्हणजे काय खायचं याकडे मी फोकस केलं आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन टॉकिंग इन फूड्स टेकिंग इन फूड्स रिच इन वॅट फॅट्स तर आपल्या शरीराला कोणते कोणत्या अन्नाची गरज आहे किंवा आपलं जे वजन आहे तर ते वजन कशा प्रकारे सेम राहील किंवा आपण काय खायला पाहिजे जेणेकरून आपण हेल्दी जे फूड खाल्लं ते हेल्दी फूड खाल्ल्यामुळे आपण राईट जेव्हा इटिंग करू तेव्हाच आपलं जे वजन आहे ते आटोक्यात राहील नाहीतर आपण जर न्यूट्रिशनल फूड जर कडेल दुर्लक्ष केलं तर आपल्या शरीरामध्ये रिच फॅ बॅट फॅट्स तयार होईल नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द ॲडवाईस यू वूड लाईक टू गिव्ह युअर यू गिव यंग पीपल तर तुम्ही आजच्या ज्या यंग पीपल आहेत तर त्या यंग पीपलला तुम्ही कोणता सल्ला द्याल द वर्ल्ड टुडे इज फुल ऑफ डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन मीन्स विचलित इन अलमोस्ट एव्हरी फॉर्म तर आजचं जे जग आहे ते सर्व बाबतीत काय झालेलं आहे विचलित झालेलं आहे इफ यू फेल टू ओवरकम देम आणि त्यामुळे तुम्ही फेल होत आहे आणि यू विल एंड अप नाऊअर तर आपला शेवट कोणता आहे ऑर समवेअर लेस प्रिफर्ड तर त्यामुळे आपण आतापासूनच मीन्स वेअर आणि समवेअर नेहमीकरता आपण काय करायला पाहिजे प्रिफर असायला पाहिजे सो वर्क हार्ड विथ फर्म डिटर्मिनेशन आणि आपण जे वर्क करत आहोत ते वर्क हार्ड आणि दृढ निश्चयाने करायला पाहिजे डोंट बी जस्ट यू फक्त आताच तुम आताचसाठी नाही बट समवन हू लिव्हज अ लाईफ बाय सेटिंग अँड एक्झाम्पल फॉर अदर्स तर तुमच्याकडून जेणेकरून तुमचं एक्झाम्पल घेऊन दुसरं तुमच्याकडून काही शिकू शकेल किंवा स्वतःचं जीवन जगू शकेल असं एक्झाम्पल तयार करा तर हे जे मेरी कॉम यांचा हा इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर आपला क्वेश्चन नंबर क्वेश्चन ह्या याच्यामधले झालेच होते तर परत एकदा ॲन्सर दिस क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन दिलेले होते ते परत तुम्हाला रेट डाऊन करायचं आहे फर्स्ट आहे हू इज मॅरी कॉम म्हणजे मॅरी कॉम कोण होती तर त्याचा आन्सर मी तुम्हाला लिहून दिलेलाच आहे तर परत तुम्हाला ते थ्री टाईम रेट डाऊन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नेम मेरी कॉम्स पॅरेंट्स मेरी कॉमचे पॅरेंट्स कोण होते त्यांचं नाव लिहायचं आहे ते पण थ्री टाईम नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द नॅशनल अवॉर्ड दॅट मेरी कॉम हॅज ओन तर मेरी कॉम यांनी कोणते नॅशनल अवॉर्ड जिंकले होते त्यांचं नाव लिहायचं आहे नंतर फोर नंबरचा क्वेश्चन हाऊ वूड द बॉईज रिॲक्ट वेन मेरी कॉम ट्राय टू प्ले विथ देम जेव्हा मेरी कॉम या मुलांसोबत खेळण्यासाठी ट्राय करत होत्या प्रयत्न करत होत्या तेव्हा मुलं त्यांच्यावर कशाप्रकारे रिॲक्ट करत होते त्याचंसुद्धा आन्सर मी लिहून दिलेलं आहे ते तुम्हाला रेड डाऊन करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डू यू हॅव अ टॅलेंट म्हणजे तुमच्यात टॅलेंट आहे का जर असेल तर विच नीड टू बी न्यूचर व्हॉट इज इट ते कोणतं टॅलेंट आहे शेअर विथ द क्लास तर तुमचं ते टॅलेंट क्लासमध्ये शेअर करा तर बघा ॲज अ आन्सर लिहिलं आहे मी यस आय हॅव बीन अ चेस प्लेअर फॉर द पास्ट थ्री इयर्स मी तीन वर्षापासून चेस प्लेअर आहे माय फादर टॉट मी माझ्या बाबांनी मला शिकवलं की धीज गेम माझ्या बाबांनी मला हा गेम शिकवलेला आहे अँड ओवर द इयर्स आय हॅव इनवॉल्ड ॲज अ प्लेअर इन द सब ज्युनियर टीम इन माय स्कूल तर माझ्या शाळेमध्ये सब ज्युनियर टीम जी आहे त्यामध्ये मी इनवॉल्व आहे माय स्कूल फिजिकल एज्युकेशन टीचर हॅज केप्ट ऑन एन्करेजिंग मी बाय लेटिंग मी पार्टिसिपेट इन व्हेरियस लोकर कॉम्पिटिशन आणि माझ्या स्कूलमधले जे फिजिकल एज्युकेशन टीचर आहे त्यांनी मला नेहमीच एनकरेज केलं आहे आणि त्यांनी मला लोकल जे कॉम्पिटिशन होतात व्हेरियस कॉम्पिटिशन होतात त्याम त्यामध्ये मला पार्टिसिपेट करण्यास सहकार्य केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे पण ते पण आन्सर तुम्हाला टू टाईम रॅट डाऊन करायचं आहे नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामर स्टार्ट करू सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट